परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झालाय. ठाकुर्ले स्टेशनजवळ पेंटाग्राफ तुटलाय, त्यामुळे कल्याण सीएसटीकडे येणारी वाहतूक उशिरानं सुरू आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं मुंबईकडे ऑफिसला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झालेत. सकाळी 11:00 सुमाराला ते भाजप कोर कमिटीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपचे मुख्य पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख यांच्यासोबत सदस्य नोंदणी तसंच इतर मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. वानखेडे स्टेडियम इथल्या गरवारे क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 ही बैठक असेल. विद्यमान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केला. आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्याला 20 ते 22% कमिशन दिलं जात असल्याचा आरोप महाजन यांनी केला. जलसंपदा खात्यातील टक्केवारीचा पर्दाफाशच महाजन यांनी केल्यानं एकाना ऑफर दिली, त्यांची नावं उघड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली. महाजन त्यांची नावं उघड करत नसतील, त्यांची नार्को चाचणी करा असा पलटवारही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी नार्को टेस्ट करण्याचं आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वीकारले. मी उद्याच नार्को टेस्ट करायला तयार आहे, मात्र ज्यांनी इतके पैसे खाल्ले आहेत त्या अजित पवारांची आणि सुनील तटकरेंचीही नार्को टेस्ट करा असं प्रति आव्हान महाजनांनी दिलं. एवढंच नव्हे तर 4 कंत्राटदार आणि 4 सरकारी अधिकाऱ्यांचीही नार्को टेस्ट करा, म्हणजे महाराष्ट्राला या लोकांनी किती लुटलं याचा आकडाच समोर येईल असंही महाजन म्हणाले. नव्या वर्षात मुंबईकर प्रवाशांना मोठा दणका बसणार आहे. बेस्टची भाडेवाढ होणार आहे. मुंबईच्या रेल्वे उपनगरी सेवेचं तिकीटही महागण्याची शक्यता आहे. मित्तल समितीच्या शिफारशीनंतर बेस्टची भाडेवाढ 2 टप्प्यात होणार आहे. हिंगोलीत नववर्षाच्या स्वागतासाठी पावसानं हजेरी लावली. नववर्ष सुरू होताच हिंगोली जिल्ह्यात भरभरून पाऊस बरसला, त्यामुळे अनेकांना नववर्षाच्या आनंदोत्सवाला मुकावं लागलं. रात्रभर रिपरिप सुरूच होती. पावसामुळे जिल्ह्यातल्या हरभरा पिकाला फटका बसला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथे पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. सकाळी 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला. वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी योग्य यंत्रणा नसणं, त्याला बेशुद्ध करण्यासाठी साहित्य नसणं ही वनविभागाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यातच आता या बिबट्याचा मृत्यू झाल्यानं वन खात्याच्या ढेसाळ कारभारावर शिक्कामोर्तब झालाय. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघीण आढळली. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर ताडोबा बफर क्षेत्रात असलेल्या मधुरी काठवल या गावाच्या रस्त्यावर किनगाव गोडी इथे 3 वर्ष वयाची ही वाघीण रस्त्यालगत मृतावस्थेत आढळली. 2015च्या पहिल्याच दिवशी पट्टेदार वाघिणीचा संशयास्पद मृत्यू वनविभागाची झोप उडवून गेला. नवीन वर्षात मंत्रालयातील कर्मचारी कामावर उशिरा आले तरी आता लेटमार्क लागणार नाही, कारण आता ते जेवढा वेळ उशिरा येतील तेवढा जादा वेळ त्यांना काम करावं लागणार आहे. शासकीय नियमाप्रमाणे सकाळी 10:15 ते 5:30 कामाची वेळ निश्चित आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आपली हजेरी नोंदवण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. VIP नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यामुळे सामान्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलीस उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलंय. 31 ची पार्टी करून गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद 523 चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मुंबई पोलिसांनी तळीरामांकडून 5,35,500 रुपयांचा दंड वसूल केला. तर भरधाव वेगानं गाडी चालवणं, सिग्नल तोडणं या आणि इतर वाहतूक गुन्ह्यांखाली 6,673 जणांवर कारवाई करण्यात आली. PMPL ला सुधारण्यासाठी पुण्यात नवा परदेशी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. PMPL च्या नादुरुस्त बसेस दुरुस्त करून जोपर्यंत रस्त्यावर धावत नाहीत तोपर्यंत अधिकाऱ्यांना वेतन मिळणार नाही अशी सक्त ताकीद PMPL चे व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दिली. साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून खर्च होऊन राहणाऱ्या अखर्चित रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय. ही रक्कम येत्या 5 वर्षात खर्च न केली गेल्यास साई संस्थानला आयकर भरावा लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम शिल्लक असूनही साई भक्तांसाठीच्या दर्शन रांगा, पाणी सुविधा आणि शौचालयांची कमतरता असल्याचं आजच्या गर्दीवरून लक्षात येत आहे. नववर्षाची सुरुवात पुणेकरांसाठी खास ठरली आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या निमित्तानं रसिकांना परवणी मिळाली.
पूर्वायन चटर्जी यांचं सतार वादनानं सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. बंगाली धूनमध्ये त्यांनी केलेलं सतार वादन हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलला मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात शानदार सुरुवात झाली. यात भारतीय तसंच परदेशी भाषेतील चित्रपट दाखवले जाणार आहेत. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचं हे 13वं वर्ष असून संपूर्ण आशियातील वेगवेगळ्या फेस्टिवलमधून सिलेक्ट झालेल्या फिल्म्सचं स्क्रीनिंग या फेस्टिवलमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी यात मराठी सिनेमांचाही समावेश असणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात तिहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. कुरणवाडी आणि कोल्हेवाडी शिवारातील वनीकरण विभागाच्या जागेत अज्ञात दोन लहान मुलांचा आणि 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.